आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेसने 25 वर्षात केले अमूलाग्र बदल, शाश्वत विकास कामे योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या. कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते वीरकुमार पाटील यांनी त्यांच्या 25 वर्षाच्या राजवटीमध्ये केलेला विकास आणि काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेली अनेक शाश्वत विकास कामे, याचबरोबर सध्याच्या निवडणुकीतील वातावरण आणि येणारा निकाल अशा अनेक विषयांवर महानकारी न्यूज चॅनेलशी दिलखुलास संवाद साधला. पाहूया त्यांच्या शब्दात आमचे निप्पाणी प्रतिनिधी अनिल नवाळे यांच्याशी त्यांनी केलेली बातचीत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आज महानकारी न्यूज चॅनलतर्फे आपले सहर्ष स्वागत. साहेब, आपण राजकीय क्षेत्रामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात? मी माझं राजकीय क्षेत्र सर्वसाधारण 1972 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कैलास श्री रघुनाथराव कदमांची निवडणूक होती, त्याला मी अगदी नुकतीच बेळगावनं शाळा सोडून संपून येऊन राहिलो होतो गावात. शाळेपासून चालू आहे. आपण आमदार झालेपासून निप्पाणी मतदारसंघात घडून आलेला बदल कोणकोणते घडून आलेले बदल कोणकोणते आपण आमदार होतात त्यावेळेपासून? आम्ही आमदार होतो त्यावेळेला आणि आत्ताच्या याला फार फरक आहे. त्या काळामध्ये ज्या गरजेच्या बाबी होत्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. आम्ही कळंगवडीचा करार पेंडिंग होता, तो पूर्ण झाला. पॉवर मिनिस्टर झाल्यानंतर लाईटची सुव्यवस्था अगदी सुलभ झाली. आमच्या मतदारसंघामध्ये, निप्पाणी मतदारसंघामध्ये लाईटची त्रुटी किंवा लाईटचा प्रॉब्लेम कुठे नाही आहे. आणि असला तरी तो जुजबी असतोय, कारण मोटरी स्कीम्स वाढायला लागल्यात, मोटरी वाढायला लागल्यात, कनेक्शन वाढायला लागल्यात. काँग्रेस सरकारच्या राजवटीत निप्पाणी मतदारसंघात राबवलेली शाश्वत कामे कोणती? आता कुठलं म्हणून सांगू, आता सांगितले तुम्हाला. निप्पाणी म्युन्सिपॅलिटीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली, प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय झाली. त्याच्यानंतर काळंबडीचा करार पूर्ण झाला, 220 KV सबस्टेशन झाले, 110 KV सबस्टेशन झाले, रस्ते झाले. रस्ते हे रस्ता ही बाब अशी आहे, 5 वर्षांपूर्वी लक्षात ठेवत नाही, पण ते प्रोसेस आहे, तो काय चालू असते. रस्ते करायचे, ते खराब होणार, परत नवीन रस्ते करायचे, चालूच असते. देशात भाजपची लाट असताना यावेळच्या निवडणुकीमध्ये कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत येणार का, याबाबत आपण काय सांगू? देशामध्ये आहे भाजपची लाट, लोकसभेसाठी, विधानसभेसाठी नाही. विधानसभेचे बाय इलेक्शन झाल्या तिथे काँग्रेसच आलंय. आणि सिद्धरामय्या साहेबांनी दिलेल्या स्कीम्स आहेत जनहिताच्या, तळागाळापर्यंतच्या लोकांच्यासाठी, म्हणजे अन्नभाग्य असू दे, तेलभाग्य असू दे, एज्युकेशन असू दे, आमच्या माता भगिनी गरोदर असताना त्यांनी दिलेली स्कीम आहे, त्या सगळ्या स्कीममुळे काय मला काय वाटत नाही रे बीजेपीचं सरकार वगैरे तिथे काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे राज्यावर. बेळगाव जिल्ह्याचे लक्ष राहून लागून राहिलेल्या निप्पाणी मतदारसंघाबाबत आपण काय सांगू शकाल? निप्पाणी मतदारसंघ हा अगदी चांगला आणि सुशिक्षित मतदारसंघ आहे, कॉम्पॅक्ट मतदारसंघ आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये ह्या वेळेला बदल हा घडणार, त्याच्याबद्दल काय कोण संशय घ्यायचं काय कारण नाही. गत वेळेच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक सुभाष जोशी सरांनी भाजप पक्षाला साथ दिली होती. त्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार जवळपास 18,000 मताधिक्याने विजय झाले होते. या निवडणुकीमध्ये सरांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला असल्याने काँग्रेस पक्षाचा सहज विजय आहे का? विजय हा कुठलाही सहज नसतो. आणि विजय हा काही वीरकुमार पटेल आला म्हणून विजय आहे किंवा अमुक आला म्हणून विजय असा नाही. विजयासाठी प्रत्येकानं काम करायला पाहिजे. सुभाष जोशी आले हे बरोबर आहे, चांगले म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि सर आल्यामुळे नक्कीच काँग्रेसला आम्ही प्लस होणार, याच्याबद्दल काही वाद नाही. पण प्लस होणार म्हणून आम्ही जर झोपून राहिलो आणि न काम करता जर आम्ही तसंच बाबा
आम्ही निवडून आलोय म्हटलं तर होत नाही, आम्ही काम करायला पाहिजे, बाकीच्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे, मतदारांच्या बरोबर आम्ही पोहोचायला पाहिजे. विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी 753 कोटीचा विकास केला असल्याचे सांगत आहेत. मतदारसंघात अधिक पसंती मतदार कोणाला देणार? 700 कोटीचं आता काय ते बजेटच बुकच असते, त्याच्यातले सगळे कामं मीच केले म्हटलं तर मी तर काय सांगू शकत नाही. त्यांनी सांगताना त्यांनी ठरवावं. रेग्युलर बजेट मध्ये तर मी केले म्हटलं तर होत नाही. सलग 3 वेळा विजयी झालेले माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या कशा प्रकारे विजय शक्य आहे? कशा प्रकारे? काका पाटलांच्या वैयक्तिक नावावर ते विजय शक्य नाही, तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि काँग्रेस पक्षाची कामं आणि आतापर्यंत काका पाटलांनी ठेवलेला टच जनतेबरोबर, त्याच्यामुळे ते विजय. साहेब, आपण काँग्रेस पक्षामध्ये ज्येष्ठ नेते, ऊर्जा मंत्री, काँग्रेसचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काय सांगाल आपण निवडणुकीमध्ये? कुठल्याही परिस्थितीत निपाणी मतदारसंघामध्ये हा फरक चेंज होणार. त्या वेळेला भाजपचा उमेदवार येणार नाही. सगळे वेगळ्या भ्रांतीत आहेत की बाबा आपण एवढा पैसा खर्च करतोय, तेवढा पैसा खर्च करतोय, 700 कोटी आम्ही मतदारसंघात पैसे आणले. हे सगळं जरी खरं असलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या वेळेला काँग्रेसची सीट ही निपाणी मतदारसंघात निवडली. विजय आहे किंवा अमुक आला म्हणून विजय असं नाही. विजयासाठी प्रत्येकानं काम करायला पाहिजे. सुभाष जोशी आले हे बरोबर आहे, ही चांगले म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि सर आल्यामुळे नक्कीच काँग्रेसला आम्ही प्लस होणार, याच्याबद्दल काही वाद नाही, वाद नाही. पण प्लस होणार म्हणून आम्ही जर झोपून राहिलो आणि न काम करता जर आम्ही तसंच बाबा आम्ही निवडून आलोय म्हटलं तर होत नाही, आम्ही काम करायला पाहिजे, बाकीच्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे, मतदारांच्या बरोबर आम्ही पोहोचायला पाहिजे. विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी 753 कोटीचा विकास केला असल्याचे सांगत आहेत. मतदारसंघात अधिक पसंती मतदार कोणाला देणार? 700 कोटीचं आता काय ते बजेटच बुकच असते, त्याच्यातले सगळे कामं मीच केली म्हटलं तर मी तर काय सांगू शकत नाही. त्यांनी सांगताना त्यांनी ठरवावं. रेग्युलर बजेट मध्ये तर मी केले म्हटलं तर होत नाही. सलग 3 वेळा विजयी झालेले माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या कशा प्रकारे विजय शक्य आहे? कशा प्रकारे? म्हणजे काका पाटलांच्या वैयक्तिक नावावर ते विजय शक्य नाही, तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि काँग्रेस पक्षाची कामं आणि आतापर्यंत काका पाटलांनी ठेवलेला टच जनतेबरोबर, त्याच्यामुळे ते विजय. साहेब, आपण काँग्रेस पक्षामध्ये ज्येष्ठ नेते, ऊर्जा मंत्री, काँग्रेसचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काय सांगाल आपण निवडणुकीमध्ये? कुठल्याही परिस्थितीत निपाणी मतदारसंघामध्ये हा फरक चेंज होणार. त्या वेळेला भाजपचा उमेदवार येणार नाही. सगळे वेगळ्या भ्रांतीत आहेत की बाबा आपण एवढा पैसा खर्च करतोय, तेवढा पैसा खर्च करतोय, 700 कोटी आम्ही मतदारसंघात पैसे आणले. हे सगळं जरी खरं असलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या वेळेला काँग्रेसची सीट ही निपाणी मतदारसंघात निवडून. नमस्कार साहेब, आपण महान कार्यालय प्रोसेस आहे, तो काय चालू असते, रस्ते करायचे, ते खराब होणार, परत नवीन रस्ते करायचे, चालूच असते. देशात भाजपची लाट असताना यावेळच्या निवडणुकीमध्ये कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत येणार का, याबाबत आपण काय सांगू? देशामध्ये भाजपची लाट लोकसभेसाठी, विधानसभेसाठी नाही. विधानसभेच्या बाय इलेक्शन झाल्याचे ते काँग्रेसच आले. आणि सिद्धरामय्या साहेबांनी दिलेल्या स्कीम्स आहेत जनहिताच्या, तळागाळापर्यंतच्या लोकांच्यासाठी, मग तर अन्नभाग्य असू दे, तेरभाग्य असू दे, एज्युकेशन असू दे, आमच्या माता भगिनी गरोदर असताना त्यांनी दिलेली स्कीम आहे, त्या सगळ्या स्कीममुळे काही मला काय वाटत नाही रे बीजेपीचं सरकार वगैरे की तिथे काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे राज्यावर. बेळगाव जिल्ह्याचे लक्ष राहून लागून राहिलेल्या निपाणी मतदारसंघाबाबत आपण काय सांगू शकाल? निपाणी मतदारसंघ हा अगदी चांगला आणि सुशिक्षित मतदारसंघ आहे, कॉम्पॅक्ट मतदारसंघ आहे.
आणि ह्या मतदारसंघामध्ये ह्या वेळेला बदल हा घडणार, त्याच्याबद्दल काय कोण संशय घ्यायचं काय कारण नाही. गत वेळेच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक सुभाष जोशी सरांनी भाजप पक्षाला साथ दिली होती. त्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार जवळपास 18,000 मताधिक्याने विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये सरांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला असल्याने काँग्रेस पक्षाचा सहज विजय आहे का? विजय हा कुठलाही सहज नसतो. आणि विजय हा काही वीरकुमार पटेल आला म्हणून विजय आहे किंवा अमुक आला म्हणून विजय असा नाही. विजयासाठी प्रत्येकानं काम करायला पाहिजे. सुभाष जोशी आले हे बरोबर आहे, ही चांगली म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि सर आल्यामुळे नक्कीच काँग्रेसला आम्ही प्लस होणार, याच्याबद्दल काही वाद नाही, वाद नाही. पण प्लस होणार म्हणून आम्ही जर झोपून राहिलो आणि न काम करता जर आम्ही तसंच बघा आम्ही निवडून आलोय म्हटलं तर होत नाही. आम्ही काम करायला पाहिजे, बाकीच्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे, मतदारांच्या बद्दल आम्ही पोहोचायला पाहिजे.